दररोजच्या कामात येणाऱ्या स्वयंपाकघरातील महत्वपूर्ण टिप्स. तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. स्वयंपाकघर म्हटलं म्हणजे आपल्याला दररोजची कामं पटापट करण्यासाठी किंवा आपली कामं सहज सोपी हलकी होण्यासाठी या टिप्स आपल्याला लागत असतात. चला तर मग या टिप्स पैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. सगळ्यात पहिली टिप्स म्हणजे आपण घरात सेल असे वापरत असाल, टीव्हीच्या रिमोट साठी किंवा कॉम्प्युटर लॅपटॉपच्या माउस साठी किंवा घड्याळासाठी, आपल्या घरी लहान मुलं असतील तर त्यांच्या खेळण्यांमध्ये सुद्धा आपल्याला ही अशी सेल लागत असतात. कधी कधी नवी आणि जुनी सेल ही एकत्र होत असतात, तर ही नवी जुनी सेल ओळखणं आपण या टिप्स द्वारे बघूया. चला तर मग फ्रेंड्स, नवी आणि जुनी जर दोघं सेल एकत्र झाली असतील तर ती ओळखणं अगदी सहज सोपं आहे. नवा सेल जर आहे तो हाताला जर तुम्ही धरला तर तो जड लागत असतो आणि जुना सेल हा हलका लागत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक सेल धरून त्याचं तुम्ही हलकं आणि जड हे प्रमाण करू शकता, कारण वापरलेला सेल जो आहे तो त्यातला मसाला वापरला गेल्यामुळे तो हलका होत असतो आणि जो नवा सेल आहे तो जड आपल्याला हातात लागत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नवं आणि जुना सेलचं तुम्ही ओळखू शकतात. त्यानंतर बघा फ्रेंड्स, आपण नेल पेंट वापरत असाल, अशा पद्धतीने जर ही संपलेली नेल पेंटची बॉटल असेल तर या नेल पेंटच्या बॉटलचा जबरदस्त उपयोग आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याकडे जर नेल पेंटची संपलेली बॉटल असेल तर बघा, ही संपलेली बॉटल आहे तर या संपलेल्या बॉटलचा उपयोग तो म्हणजे अशा पद्धतीने अगरबत्ती स्टँड करण्यासाठी. बघा फ्रेंड, अगरबत्तीचं स्टँड आपल्या देवघरात तर असतंच, पण कधी कधी आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इतके डास मच्छर होतात की अगरबत्ती वगैरे लावायला भागच पडतो. तर अशा पद्धतीने तुम्ही किचन मध्ये, बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने हे अगरबत्तीचं स्टँड तेही नेल पेंटच्या संपलेल्या बॉटल पासून तुम्ही असं करू शकतात. तर बघा फ्रेंड्स, आहे की नाही जबरदस्त उपयोग. त्यानंतर दुसरा उपयोग म्हणजे कात्रीला धार मारायची असेल, कात्री अगदी बोथट झाली असेल, व्यवस्थित कापत नसेल, तर कात्रीला धार मारण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही काचेची बॉटल घेऊ शकतात. काचेची कोणतीही बॉटलने तुम्ही अशा पद्धतीने कापल्यासारखं करायचंय आणि थोड्याच वेळात बघाल तुम्ही कात्रीला धार आलेली दिसेल. 5 ते 10 मिनिटं तुम्ही जर चाकूलाही अशाच पद्धतीने धार आणली, चाकूलाही व्यवस्थितपणे धार येते, बोथट झालेला चाकू व्यवस्थितपणे कापायला मदत होते आणि त्याला तेच धार येते. आहे की नाही फ्रेंड, निकामीच आलेल्या संपलेल्या या नेल पेंटच्या बॉटल पासून पण आपल्याला भरपूर असे उपयोग करता येऊ शकतात. त्यानंतर पुढचा उपयोग म्हणजे आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा मोठ्यांनाही आता सर्दी खोकला, हिवाळा म्हटलं म्हणजे चालूच असतात, लहान मुलं असो की मोठी मुलं असोत, अशा पद्धतीने या आपल्याकडे औषधाच्या बॉटल असतात. पण जास्त करून ज्या घरात लहान मुलं असतील त्या घरात अशा पद्धतीने औषधीच्या बॉटल्स प्रवासाला घेऊन जाणं खूप मुश्किलीचं काम असतं, कारण प्रवासाला घेऊन जाणं म्हणजे यांची सेपरेट बॅगस करावी लागते. पण हे जर शक्य नसेल तर ही औषधाची बॉटल लीक व्हायला नको आणि आपले सगळे बॅग मधले कपडे खराब व्हायला नको, यासाठी बघा अशा पद्धतीने आपण फुगा घ्यायचा आहे आणि हा फुगा जो आहे अशा पद्धतीने औषधाच्या बॉटल मध्ये अटकवून घ्यायचा आहे. याने आपली ही बॉटल सेफही राहते, कपडेही खराब होत नाही आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला औषध लीक होण्याचा धोकाही राहत नाही. तर बघा फ्रेंड्स, आहे की नाही जबरदस्त टिप्स. तर अशा पद्धतीने तुम्ही बिंदास कुठेही प्रवासात वगैरे औषध घेऊन जाऊ शकतात. आपल्या हाताला असं खरचटलं असेल तर हिवाळ्यात तर भरपूर असा त्रास होत असतो, कारण किचन म्हटलं म्हणजे हातात लागणं, खरचटणं, भाजणं हे चालूच असतं, पण आपलं कामही सुटत नाही. मग आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकावं लागते, चटणी टाकावी लागते, भाज्या धुवाव्या लागतात किंवा भांडी घासावी लागतात, कपडे धुवावे लागतात, याने साबणाचं अंश लागून हे खरचटलेलं असेल, लागलेलं असेल तर ते अधिक आपल्यासाठी घातक ठरू शकतं. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला लागलं असेल, खरचटलं असेल किंवा भाजलं असेल तर यावरती तुम्ही अशा पद्धतीने फुगा घालू शकतात. या फुग्याने तुम्ही भांडी घासू शकतात, काहीही काम करू शकतात. आपल्याला या खरचटलेल्या ठिकाणी काहीही पाणी सुद्धा लागणार नाही. आहे की नाही फ्रेंड्स? तर अशा पद्धतीने तुम्ही फुगा लावून तुम्ही अशा पद्धतीने लागलेल्या खरचटलेल्या ठिकाणी तुम्ही कोणतंही काम करू शकतात. तर फ्रेंड्स, या टिप्स पैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.